नमस्कार। आज दिनांक 28 जानेवारी 2022 वार शुक्रवार। केडी चौधरी उद्योग समूह पुणेमधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बाजारामध्ये होणारे बदल हे नेहमी आपणापर्यंत पोहोचत असताना शेतकरी बांधवांना त्याचा अचूक फायदा होत असतो। आता अलीकडच्या काळामध्ये थंडी, पाऊस, धुकं ह्याचाही परिणाम बऱ्यापैकी डाळिंब पिकावरती झालेला दिसतोय। बरेचसे माल क्रॅक येत आहेत आणि क्रॅक आला तरी ते लोकल ग्राहक त्या मालांचं जे डॅमेजमध्ये रूपांतर झाले त्यालाही उठाव हा चांगल्या प्रमाणात होत असताना जरी क्रॅक झाला असेल तरी माल आपण तोडावा, तो माल मार्केटला आणावा हेही मी नम्र आवाहन करेल। चांगला माल असेल तर चांगले रेट आहे, गुटीला थोडासा रेट कमी अधिक असेल तर डायरेक्ट त्याची मधली रास 40-40, 50-50 रुपयांनी पुढे जाते। म्हणजे 30-35 रुपये गुटी गेली तर डायरेक्ट 60-70-75 रुपयांनी मधली रास जाते, त्याच्यावर 10-20 रुपयाने म्हणजे वरच्या राशींना हे डिमांड खूप आहे। आणि थोड्याच दिवसात गुजरातचे आणि राजस्थानचे ज्यावेळेस माल कमी व्हायला लागतील त्यावेळेस गुटीचे पण डिमांड हे वाढेल। पण अजून 15 दिवस साधारणतः कालावधी राजस्थान मधल्या मालाचा आणि गुजरात मधल्या मालाचा हा जास्ती प्रमाणात जाणवतोय आणि पुढे जाऊन उष्णता वाढल्याच्या नंतर ते माल खराब होत आहेत हेही गेल्या वर्षीचे परिणाम व्यापाऱ्यांनी त्या त्या भागातले सांगितले। आणि मग व्यापारी तिकडनं आपल्या महाराष्ट्रात हा 10-15 दिवसात परतू लागतो। म्हणून आपण थांबावं हे मी सांगणार नाही की पुढे 15 दिवसांनी माल कमी होईल, कारण माल आपण आता थांबाय गेला तर माल क्रॅक होतोय। ज्यांचा तोडाय नसेल आला त्यांनी थांबला तरी चालेल, परंतु जो क्रॅक होत असेल माल ओव्हर होऊन देऊ नका, कारण क्रॅक झाला की त्याच्यामध्ये आपलं नुकसान हे जबरदस्त होत असतं। बऱ्यापैकी चांगल्या मालांचं ही डिमांड आजही टिकून आहे, किती थंडी असू द्या, क्लायमेटमध्ये बदल असू द्या, परंतु डाळिंब बाजारामध्ये खूप कमी आहे। महाराष्ट्रातल्या इतर मार्केटमध्ये तर आवकच नाहीये म्हटलं तरी चालेल, पण जो लोकल ग्राहक हा पुण्यामधून जो घेऊन जातोय आणि त्याचा जवळपासच्या शहरात उपनगरामध्ये ज्यांच्या विक्र्या होत आहेत, या भागात राजस्थान गुजरातची माल चालत नाही, महाराष्ट्रातल्या मालाला पसंती आहे आणि म्हणून अशा मालांना डिमांड आजही टिकून आहे। आणि भविष्यात 4 म्हणजे 4th, 5th, 6th महिना हा डिमांडमध्येच जाईल, कारण कळी सेटिंग हे कमी अधिक झालेलं आहे, कारण जानेवारीमध्ये पण सुद्धा कळी सेटिंग होत नाही अशी परिस्थिती आहे। त्यामुळे पुढचा काळ हा सतत तेजीचा दिसतोय आणि फेब्रुवारीमध्ये ज्यावेळेस कळी सेटिंग करायला आपण प्रयत्न कराल त्यावेळेस तो माल जुलै ऑगस्टला येईल, त्यावेळेस तर उत्तर भारतातला आंबा कमी झालेला असतो आणि डाळिंब हे डिमांड करत असतं विक्रीसाठी। म्हणून ह्या वर्षात रेट खाली येतील असा तर मला काय अंदाज दिसत नाही। त्यामुळे हातातोंडाशी जे ज्या वेळेस आपल्या माल येतो त्यावेळेस निसर्गरूपी संकट ज्यावेळेस येते त्याचाहीच परिणाम गेल्या 2 वर्षात झालाय आणि आतापर्यंत होतोय। आणि म्हणून ज्यांच्या बागा टिकतायत, जे माल बाजारामध्ये चांगले आणू पाहतायत, त्यांचे 100% पैसे होतील अशी परिस्थिती आतापर्यंत जाणवते। त्यामुळे आपण आपल्या मालाची काळजी घ्या, माल तोडते ठेवा आणि माल योग्य वेळी बाजारपेठेत आणा हेही मी वेळोवेळी सांगतो। टॉप माल असेल तर 100-110 रुपये गोटीपासून 200-250-300 रुपये किलोपर्यंत, 290 रुपये किलोपर्यंत माल विकतोय। ॲव्हरेजली 145-150 रुपये किलोचा ॲव्हरेज सरसकट चांगल्या मालाचं बसतंय। अशा परिस्थितीमध्ये जागेवर देण्याचं चांगल्या मालवाल्यांनी धाडस करू नये हेही मी नम्र आवाहन माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो। फळांचे रेट सुद्धा आम्ही वेळोवेळी देताना, आता फळांना सगळ्याच ती जी आहे त्यामुळं फळांच्या बाबतीमध्ये ज्यांच्याकडे जी फळं असतील त्यांनी खुल्या निलावाच्या पद्धतीमध्ये आपण विक्री करत असताना आमच्याकडं तो माल पाठवताना एकदा मोकळं या, त्याही दुकानमध्ये आपली
खात्री होईल की इतर बाजारपेठेमध्ये माल पाठवत असताना किंवा मार्केटमध्ये इतर ठिकाणी पाठवत असताना आमच्याकडे खुल्या निलाव पद्धतीने शेतकऱ्याचे जास्तीचे दोन पैसे हे पारदर्शक पद्धतीने होत असताना शेतकरी आज आपल्याकडे आनंदी होऊन जातोय। त्यामुळे हे दररोजच्या घडामोडी ह्या सातत्यानं आम्ही आपणासमोर मांडत असताना यूट्यूब चॅनलच्या पेजला लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि सबस्क्राइब करा, जेणेकरून आपल्याला दररोजचे ॲटोमॅटिक मेसेज आपल्यापर्यंत पोहोचतील आणि वेळोवेळी होणाऱ्या ज्या बदलाच्या परिस्थितीतली जी बाजारपेठेतली भूमिका ही आम्ही आपल्यापर्यंत पाठवत जाऊ आणि आपण माल योग्य वेळी तोडते ठेवा, हेच मी नम्र आवाहन माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो। धन्यवाद।